उल्लेख सुद्धा नाही, काय चाललंय? अशा जर नवीन परंपरा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर पडत असतील तर त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध. मध्ये विरोधी पक्ष नेत्याचं पण नाव नाही, कोणाचं नाव नाही. हे सरकार काय खाजगी प्रॉपर्टी झाली आहे का? सरकार जर अशा प्रकारची खाजगी प्रॉपर्टी म्हणून हुकुमशाहीतर्फे वागत असेल हे चुकीचं आहे. या भावनांची कदर करत निर्णय घेतला जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मागच्या सभागृहामध्ये जर असे निर्देश दिलेले असताना देखील अशी पत्रिका का आली त्याची देखील चौकशी करेल. एक 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 सभापती या सभागृहाचा उल्लेख सुद्धा नाही, म्हणजे हे पहिली वेळ होतंय, हे कधी घडलं नव्हतं. हा ह्या सभागृहाला वरचं सभागृह उच्च सभागृह यासाठी सुद्धा देशाच्या पार्लमेंट पासून ही आहे. या सभागृहाचे अधिकार मोठे आहेत, इथे बसलेल्या आपले अधिकार मोठे आहेत, सभापतीचे अधिकार मोठे आहेत. साधा नावाचा उल्लेख सुद्धा नाही, काय चाललंय? अशा जर नवीन परंपरा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर पडत असतील तर त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध. तात्काळ ह्याच्यावर सरकार सभागृह सुद्धा निषेध करेल. आणि आणि ह्याचा ताबडतोब संध्याकाळी कार्यक्रम आहे, संध्याकाळी कार्यक्रम आहे. महाराष्ट्र भूषण फार मोठा कार्यक्रम आहे, आम्हाला माहिती आहे. तात्काळ त्याच्यामध्ये सुधारणा करून सरकारने इथे निवेदन करावं. या सभागृहाचा असलेला सन्मान हा तुम्ही कसा अशा पद्धतीने काढून घेऊ शकता? घटनेने दिलेला हा आमचा सभागृह आहे. इथे काही मंत्र्यांनी एकेकाळी बोललेलं आठवते, आम्ही बंद करू, करा ना बंद. कोण विचारते तुम्हाला? करा ना बंद. आम्ही त्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये निषेध करू, निषेध करू. आणि त्यामुळे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. सरकारने आपली बाजू मांडायला हवी. सन्माननीय मंत्री सभापती महोदय, सन्माननीय महोदया, या सदनामध्ये मागच्या आठवड्यामध्ये या संदर्भातली चर्चा झाली होती. आणि या चर्चेच्या संदर्भामध्ये स्वतः सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा भावना त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर दाखवली होती. स्वतः या ठिकाणी असलेल्या मंत्री महोदयांनी, संसदीय कार्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं होतं की वरच्या सदनाचा मान सन्मान सभापतीचा राखला पाहिजे आणि अशा प्रकारची मान्यता दिली होती. आज पहिली वेळ हा विषय झाल्यानंतर आठवड्याभरानंतर ही दुसरी आता पत्रिका समोर आली, हे फार दुर्दैवाचं आहे. आणि यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं पण नाव नाही, कोणाचंच नाव नाही. हे सरकार काय खाजगी प्रॉपर्टी झाली आहे का? सरकार जर अशा प्रकारची खाजगी प्रॉपर्टी म्हणून हुकुमशाहीतर्फे वागत असेल हे चुकीचं आहे. आणि जोपर्यंत निर्णय होत नाही या सभागृहाचा अपमान जोपर्यंत त्या ठिकाणी थांबवला जात नाही तोपर्यंत सभागृह बंद करून टाका. ठीक आहे, सभागृह बंद करून टाका. सांगू द्या, अशा पद्धतीत चालणार ना. ना रुलिंग दिल्यानंतर सुद्धा जर अशा पद्धतीने होत असेल हे जाणीवपूर्वक होत आहे. नाही, सन्मान सचिन भाऊ, मंत्री महोदय हातवर करतायत मगापासून, त्यांना बोलायचंय म्हणून. तर तुम्ही ऐकून, सभापती महोदय, नाही सभापती महोदय, मी वेगळ्या मुद्द्यावरती आहे. सभापती महोदय एक मिनिट, भाई जरा एक मिनिट, मला एक वेगळा मुद्दा मांडायचा. सभापती महोदय, मी समजू शकलो असतो की बाबा फक्त मंत्री महोदयांचा हा डिपार्टमेंटल कार्यक्रम असता तरी चालला असता. एक मिनिट, इकडे विधानसभेच्या अध्यक्षाचं नाव आहे. सभापती महोदय, मी या नजरेत आपल्याला आणून देऊ इच्छितो की मुंबई शहरामध्ये आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत. नोडल मध्ये नोडलची आमची लोकॅलिटी याप्रमाणे अनेक शासकीय कार्यक्रम असते त्याच्यामध्ये आमची नावं पण नसतात. आम्ही त्याची कधी तक्रार केली नाही, कधी चर्चा केली नाही, कधी आम्हाला बोलवलं नाही. पण सभापती महोदय, सत्र सुरू असताना देखील हा विधिमंडळातील विधान परिषदेच्या हा सन्मानाचे सदस्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपण तिकडे जाणार आहात, असे असताना देखील सभापती महोदय नाव जाणून बुजून टाकलं जात नाही, अशातला आमचा आरोप आहे. सभापती महोदय, मी समजू शकलो असतो का बा विधानसभा अध्यक्षचा बनवता, मग विधानसभेचा अध्यक्षचा आहे, परिषदचा का नाही? मग हे व्हायला पाहिजे ना सभापती. आणि हे वारंवार होतोय. गेल्या आठवड्यामध्ये पण आपण याची चर्चा केली, काही दखल घेतली नाही. खालच्या अनेक वेगळ्या सदस्यांच्या माध्यमातून त्या चर्चेला वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जाण्याचं काम केलं. सभापती महोदय हा एक व्यक्ती म्हणून नाहीये, हा पदाचा सन्मान असला पाहिजे. आणि म्हणून शासनाने याच्या तातडीने दखल घ्यायला पाहिजे.
अंडेता हे सभागृह आम्ही सभात्याग करू नाही जरूर करणार नाही. अशा प्रकारे चालणार आहे सभापती महोदय. ऐकून घ्या सभापती, ऐकून घ्या जरा, सरकारचं ऐकून घ्या ना तुम्ही काय दू. सभापती थांबा, सभापती महोदया, सन्माननीय बाई जगताप साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आणि सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेता या भावनांची कदर करत निर्णय घेतला जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मागच्या सभागृहामध्ये जर असे निर्देश दिलेले असताना देखील अशी पत्रिका का आली त्याची देखील चौकशी केली. एक 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 मी बाई सभापती महोदया, सभापती महोदया काही गोष्टी ऐकून घेतलं पाहिजे. ऐकून घ्या, ऐकून घ्या काय म्हणणं. या गोष्टीचं समर्थन कुणी केलं नाही पण ऐकून ऐकून घेतलं पाहिजे. सन्माननीय सभापती महोदया या संदर्भातली ऐकून घ्या, जी दखल आहे ती महाराष्ट्र शासन नक्की घेईल. तुम्हाला काय बोलायचं दरेकर आता या संदर्भात. सभापती महोदय, एक अत्यंत महत्वाचा असा विषय भाई जगताप यांनी या सभागृहाच्या अधिकारा संदर्भात या ठिकाणी मांडलेला आहे. सभापती महोदय, हा विषय गेल्या आठवड्यातही अशा प्रकारचा चर्चेला भाई आला होता आणि सभापती महोदय अशा प्रकारच्या विषयाच्या निमित्तानं खालचं सभागृह, वरचं सभागृह, विधानसभा अध्यक्ष, सभापती अशा प्रकारचं एक वेगळं वातावरण दुर्दैवानं या ठिकाणी पाहायला मिळतंय. सभापती महोदय, माझी आपल्याला सभापती महोदय विनंती आहे की या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सभापती व संसदीय कार्यमंत्री आणि दोन्ही विरोधी पक्षनेते अशी एक बैठक होण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक वेळेला या सभागृहाचा वेगवेगळ्या अनुषंगाने विषय येतो. शेवटी हे सर्वोच्च सभागृह आहे याच्याविषयी कोणाचं दुमत असायचं कारण नाहीये. इथल्या सभासदाचा, इथल्या सभापतींचा मान राखला पाहिजे याविषयी आमच्या सभागृहाचं एकमत आहे. तर अशा प्रकारची बैठक घेण्यासंदर्भात सरकारने मंत्री महोदय या ठिकाणी सांगावं. कारण हे जर आताच हा विषय निकाली लागला नाही तर प्रत्येक वेळेला असे विषय येणार आणि सभागृहाचं वातावरण त्या ठिकाणी. आपल्या भावना आपण व्यक्त केल्या आहेत पण माझ्याच विषयाबद्दल आम्ही स्वतः रुलिंग देणं योग्य नाहीये. सन्माननीय संसदीय कार्यमंत्री आणि सरकारने या संदर्भात विचार करावा. मी कामकाज 12 वाजेपर्यंत थांबवते. 12 वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होईल.